नमस्कार, डीएवी मॉयल पब्लिक स्कूल मराठी कथा कथनाच्या 6व्या सदरामध्ये इयत्ता 1, 2, 3, 4 आणि 4थीच्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मुलांनो, नेहमीप्रमाणे आजही तुम्ही एक नवीन कथा ऐकणार आहात आणि कथेतून मिळणारी शिकवण आपल्या जीवनात समाविष्ट करणार आहात। तर वाचन करूया कथा। मुलांनो, आज आपण जी कथा वाचन करणार आहोत त्या कथेचे नाव आहे शेळी, करडू आणि लांडगा। मुलांनो, शेळी म्हणजे बकरी आणि करडू म्हणजे शेळीचे पिल्लू आणि लांडगा तर तुम्हाला माहितच आहे, एक मांसाहारी जंगली प्राणी। मुलांनो, आजची कथा छोटीशी आहे पण या कथेतून मिळणारी शिकवण मात्र फार मोठी आहे। तर आपण कथेचे वाचन करूया आणि कथा समजून घेऊया। एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली। त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे, सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको। हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच खोपटाच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो। शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे त्याने दार उघडले नाही। ते लांडग्यास म्हणाले, जर तू बोकड आहेस तर तुला दाढी कशी नाही? हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला। मुलांनो, पहा, एक शेळी सकाळी उठून रानामध्ये चरण्यासाठी जाण्यास निघाली, पण त्यावेळी तिचे जे छोटेसे पिल्लू होते खोपटामध्ये, खोपट म्हणजे शेळीचे राहण्याचे ठिकाण, ती त्या करडास त्या पिल्लास त्या खोपटातच ठेवते आणि ती स्वतः बाहेर जाण्यास निघाली। पण जाण्या अगोदर ती त्या पिल्लाला सांगते की या जंगलामध्ये फार मोठ्या प्रमाणात लांडगे आहेत आणि मी बाहेर गेले असे त्या लांडग्यांना कळेल तेव्हा ते लांडगे नक्कीच तुला खाण्याचा प्रयत्न करतील। म्हणून जो प्राणी खोपटाजवळ आल्यावर असे म्हणेल की सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो, तर हे शब्द ऐकल्यावरच तू आपल्या खोपटाचे दार उघडशील, अन्यथा दुसऱ्या प्राण्यांसाठी उघडू नकोस। आणि नेमके शेळीने सांगितलेले हेच भाषण एक लांडगा चोरून ऐकतो, आळून ऐकतो आणि नंतर शेळीला जाऊ देतो आणि तो स्वतः त्या खोपट्याजवळ येतो आणि त्या शेळीच्या पिल्लाला म्हणतो, सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश हो। आता शेळीच्या पिल्लाला त्याच्या आईने तेच सांगितले होते की जो प्राणी असे म्हणेल सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश हो त्याच्यासाठीच तू दार उघड, आणि लांडगाही तसेच बोलला होता। पण त्या शेळीच्या पिल्लाने आपली चतुराई दाखवली आणि त्याला संशय आला की हा कदाचित लांडगा असावा आणि तो पुढचा प्रश्न त्या लांडग्यास विचारतो, जर तू बोकड आहेस म्हणजे जर तू बकरा आहेस तर मग तुला दाढी कशी नाही? बकऱ्याला तर दाढी असते। मग हा प्रश्न तो लांडगा ऐकतो आणि ओशाळतो, त्यालाच लाज वाटते आणि तो सरळ चालता होतो। म्हणजे इथे शेळीच्या करडाने विचारपूर्वक निर्णय घेतला, चतुराईने त्याने निर्णय घेतला, त्याने प्रसंगावधान दाखविले आणि स्वतःचा जीव
वाचवला. मुलांनो, या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की फसवेगिरी करणाऱ्या माणसांसंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. आपण चतुराईने वागावे, सावधगिरीने वागावे. तर मुलांनो, इथे आपली कथा आणि कथेतून मिळणारी शिकवण आपण ऐकलेली आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये.